संस्कार एखाद्या व्यक्तीच्या नैतिक आणि आध्यात्मिक विकासाला आकार देतात आणि ते अनुभवांच्या सुखद आणि वेदनादायक व्याख्यांचं मूळ मानले जातात. संस्कार स्वतःच्या आणि इतरांबद्दलच्या धारणांना सकारात्मक किंवा नकारात्मक पद्धतीने रंग देऊ शकतात. संस्कारांचे मोती मुलांमध्ये रुजवण्याचं काम पिरंगुटच्या संस्कार स्कूलमध्ये होते. आज गाव शिवारापासून ते डिजिटल शिक्षणापर्यंतचा उल्लेखनीय प्रवास करणाऱ्या पिरंगुटमधील संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या आणि संस्थेच्या संचालिका स्नेहा शिवाजी साठे यांचा हा शैक्षणिक प्रवास खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रभात सुपरवुमन 2024 या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय. नमस्कार, मी स्नेहा शिवाजी साठे, संस्थापक आणि मुख्याध्यापक संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल पिरंगुट. आज प्रभातच्या माध्यमातून हा जो पुरस्कार मिळालेला आहे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. प्रत्येकालाच आवडतं सन्मान, पुरस्कार, कौतुक करून घेणं. पण आपण काम करत असतो आणि त्याची पोचपावती म्हणून कुणीतरी आपलं कौतुक करावं ही गोष्ट सगळ्यांनाच आवडणारी असते. आपण आपलं कार्य करत राहावं, जे बाकीचे असतात ते आपलं कार्य पाहत असतात. आणि माझं मेन कार्य म्हणजे ज्या माध्यमातून मी माझी शाळा चालू केली, म्हणजे माझ्या राहत्या घरापासून, मी 2 रूमच्या घरापासून आज शाळेचा पाया उभारला आणि आज ते वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. ॲक्च्युली 12वीपर्यंत आपली शाळा आहे आणि तिथे सुरुवातीला 30 मुलांपासून चालू केलेला समूह आज जवळजवळ 700 आकडा क्रॉस केलेला आहे. त्याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो. प्रतिकूल परिस्थितीतून जरी शाळा चालू केली असली तरी मला मदत माझ्या संपूर्ण घरच्यांची, आईवडिलांचे आशीर्वाद, माझे पती शिवाजी साठे यांची साथ आणि माझे शिक्षक वर्ग, पालक वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांचे आभार मानते. आणि खरंच खूप छान वाटते प्रभातने आज ही संधी दिली. नारीचा सन्मान हा केलाच पाहिजे, पण जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पुरुषही असतो, तसंच ही संसाराची 2 चाकं आहेत. ही चाकं जर बरोबरीने चालली तर नारी आणि नर हे दोघं मिळूनच नरशक्ती बनते. त्यामुळे मला वाटतं हा पुरस्कार फक्त नारी सन्मान नाही तर हा आपल्या संपूर्ण समाजासाठी हा पुरस्कार आहे. आणि या समाजासाठी पुरस्कार मिळला आहे तर त्या पुरस्काराचं कौतुक करणं आणि त्या अनुषंगाने आम्ही जे आत्ता काम करतो आहे त्याच्यापेक्षा अजून चांगलं काम करणं, आणखी जे समाजातील घटक आहेत ज्यांना आमच्या मदतीची गरज आहे, गरीब कुटुंबातून विद्यार्थी येत असतील, त्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण असेल, तर यासाठी आमच्याकडून जिथं मदत होईल तिथं तिथं समाजाचा एक घटक आहे. या कारणाने मी कायम माझी स्वतःची तयारी कायम दाखवेल. आणि माणूस म्हणून जन्माला आलो आहे, जसं सांगितलं कुठल्या घरात जन्माला येणं ह्या आपल्या हातात नाही, पण आपण आपलं काम करणं आणि आपल्या कामातून आपलं कर्तृत्व दाखवणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. आणि ते कर्तव्य आणि कर्तृत्व हे दोन्हीही माझ्या समाजाच्या साथीने मी करेल असं नक्कीच सांगते. पुन्हा एकदा माझ्या मैत्रिणीसारख्या सर्व शिक्षिका आज माझं कौतुक पाहण्यासाठी खरंच आलेल्या आहेत, त्यांचं आभार मानते. आणि ज्यांच्या जीवावर मी आज एवढी मोठी झाले किंवा ज्याच्या माध्यमातून ही शाळा उभी केली, हा माझा पालक वर्ग ज्यांच्या विश्वासामुळं मी आज इथं तुमच्या पुढं आहे आणि तुम्ही तो सन्मान द्यावा इतकी परिस्थिती मी निर्माण करू शकले, त्याबद्दल खरंच प्रभात समूहाचं खूप 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 मनापासून आभार. असेच पुरस्कार त्यांनी ज्या समाजातील महिला आहेत की ज्यांना खरंच गरज आहे थोडंसं पुढं येण्यासाठी, कारण थोडंसं कौतुक केलं की आपल्याला प्रोत्साहन मिळतं आणि आपलं काम आपण आणखी जोमाने करतो, तर अशा समाजातील तळागाळातल्या ज्या महिलांना आज पुरस्कार दिलेला आहे असेच पुरस्कार आपल्याकडून देत राहावं आणि महिलांना उमेद द्यावी, प्रोत्साहन द्यावं इतकीच अपेक्षा करते. आणि पुन्हा एकदा प्रभात समूहाचे खूप 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 आभार मानते. धन्यवाद.